बरेच लोक हे शहराकडे राहतात किंवा आपण फ्लॅट सिस्टम किंवा बंगलो सिस्टममध्ये राहत असतो आणि मग आपल्याला नेचरसोबत आपण कनेक्टेड नसतो. तर मला असं वाटतं त्यासाठीची बेस्ट प्लेस आहे की तुम्ही जिथेही कुठे राहत असा तिथे जवळपास असं छोटंसं आपल्याला काही अंतरावर गाव वगैरे नदी काही लागते आणि त्याकाठी छान एक असं एखादं मंदिर असतं. त्या ठिकाणी सुद्धा सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये जर तुम्ही गेला तरी तुमचा दिवस हा खूप छान सुरू होतो. सुट्टीच्या दिवशी अगदी आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी असं गेलोत ना तर खूप छान वाटतं. आणि माझ्या मते आपण काही गोष्टींमध्ये मिनिमलिस्टिक होणं पण गरजेचं आहे. आपल्याकडे ज्या गोष्टी आहे ज्या गोष्टींचे रिसोर्स आहे आपण त्या सगळ्या गोष्टींचा यूज करायला हवा आहे. तिथे हा खूप छान असं मंदिर होतं तर ते पण दिसायला पण सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण तिथे होतं आणि छान नदी होती. नदीकाठी हे मंदिर होतं. वातावरण पण अगदी छान थंड असं होतं तर छान वाटत होतं. आणि बऱ्याचदा आपण विचार करतो कुठे जायचं आणि नेहमी नेहमी जायचं असलं तर मग कुठे पण अगदी नेहमी रिसॉर्ट वगैरे या ठिकाणीच आपण नेचरचा आपल्याला असं राहायचं असेल तर आपण तिथे जातो. तर तिथे न जाता एखाद्या वेळेस अशाही ठिकाणी जाऊन बघा, नक्की छान वाटेल. आपले खिसालासुद्धा जरा आराम मिळेल आणि आपल्यालासुद्धा खूप चांगलं वाटतं. तर तिथेच बघ आणि थोडंसं गावाकडची लाईफस्टाईलसुद्धा आपल्याला बघितल्या जाते. आपण शहरामध्ये राहून आपण ह्या गोष्टींपासून बरेच लांब असतो, आपला कनेक्टच नसतो, पण अशा ठिकाणी आपण जर गेलो सहज फिरतसुद्धा तरी खूप चांगलं वाटतं. तिथे मला बरेच गावाकडचं लाईफस्टाईल कसं असतं, ते लोक डेली काम कसं करतात. आपण आपल्या गावी जातो त्यावेळेस वेगळं असतं, पण एखाद्या गावात अचानक आपण असं गेलो ना तर आपल्याला खूप चांगलं वाटतं. तर आमचं आता इथे थांबलो आम्ही, बऱ्याच वेळ गप्पा गोष्टीसुद्धा झाला आणि हो म्हणजे विवेकसोबत चांगला क्वालिटी टाईमसुद्धा स्पेंड करणं झालं. छान डिस्कशन झाले, गप्पा झाल्या आणि आम्ही बरेचसे प्लान्स वगैरे पण आमचे इथे बसून केले. दिवसभरात काय करायचं काय नाही करायचं आहे, नेक्स्ट वीकमध्ये काय करणार आहे, तर असं आमचं सगळं इथे बसून आम्ही बोललो वगैरे. आणि आता आम्ही आता निघालो नाश्ता करण्यासाठी. तर ब्रेकफास्ट हा असा आज बाहेरच करणार आहे. तर मग आता आम्ही निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. तर तिथे जवळच एक गोशाळासुद्धा होती. तर हे एक राजस्थान ढाबा आहे. हे जर तुम्हाला मी सांगते, येवला रोडला तुम्ही येवल्याकडच्या साईडने आला, येवल्याकडनं शिर्डीला येताना, तर तुम्हाला हा रस्त्यामध्ये लागेल. हा खूप फेमस आहे तिथला आणि फूड क्वालिटी वगैरे पण त्यांची खूप चांगली आहे. फॅमिली ढाबा आहे. तर तिथे आज आम्ही सकाळी गेलो आणि त्यांची क्लिनिंग वगैरेच चालू होतो. आम्ही बऱ्याच सकाळी गेलो होतो पण तरी त्यांच्याकडे पराठा वगैरे होतं, त्यांनी पराठा दिला आणि आलू पराठा आम्ही घेतला. तर तंदूरवाला ढाब्यावरचा पराठा क्रिस्पी आणि खूप छान लागतो. तर आम्ही हा इथे पराठा वगैरे खाल्ला, आमचा नाश्ता वगैरे केला आणि छान सकाळची वेळ होती. तर चांगला टाईम स्पेंड झाला होता आमचा. तर मी आता नाश्ता वगैरे करतोय. त्यानंतर दुपारी मी स्वयंपाक वगैरे साधाच बनवला होता आणि संध्याकाळी दहीवडे बनवणार होते. तर दहीवड्यांसाठी आधीच मी डाळ भिजत वगैरे टाकली होती. तर मग आता दहीवडे बनवते आहे. तर दहीवडे बनवताना मी दोघे डाळ्या घेतल्या होत्या, उडदाची आणि मुगाची. थोडे थोडे दोघी डाळी भिजवल्या होत्या. तर आता ते छान फेटून घ्यायचं आहे. फेटलं की ते छान होतात दहीवडे. तर ते व्यवस्थित फेटून घेतले आणि आता ते तळून घेणार आहे. तर या ठिकाणी थोडं पातळ असर झालं होतं माझ्या, मी थोडं 2-3 चमचे पाणी टाकलेलं, तर त्यामुळे थोडे शेप्स वगैरे पण ते नीट नाही आले दहीवड्यांचे. पण असं होतो असं आपण म्हणजे वेगळा. तर मला हा पदार्थ करायचा होता शूट, पण आता चुकला म्हणून असं नाही केलं की नको टाकायला वगैरे. पण ठीक आहे, जसं जमला तसा. आणि कदाचित दुसऱ्यांच्या चुकांमधनं सुद्धा आपण शिकत असतो. तर
इथे मी चिंच आणि दही आणि पुदिन्याची चटणी तिघं पण चटण्या बनवून घेतल्या आणि चाट मसाला मीठ वगैरे पण घेतलं. तर आता मस्तपैकी सर्व करते. झाले होते चांगले पण थोडं शेप्स वगैरे व्यवस्थित नव्हता आलेला त्यांचा. आणि दही पण जे आहे ना आपण तर ते मिक्सरला एकदमच असं बारीक नाही करायचं जसं नॉर्मल आपलं दही असतं, खूप पातळ होऊन जातं. आपण तसंच विक्सच्या साह्याने ना फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते घट्टसर राहतं. म्हणजे मी हे या ठिकाणी मिक्सरमध्ये दही बारीक हे साखर टाकून मी हे बनवलं होतं तर ते खूप पातळसर झालं. तर तुम्ही असं नका करू, तुम्ही मिक्सरमध्ये नका करू, दही मिक्सरमध्ये केलं की पातळ होतं. आणि बस सगळं सर्व झालं, त्यावर शेव वगैरे टाकली. आता विवेकला सर्व करते आणि बस खातो. तर आजचा हा व्लॉग या ठिकाणी संपवते आहे. छोटासाच होता कारण की बाकीची घरातली आज बरे कामं होती. तर ठीक आहे, तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.